सीन पॅसेज अनसीन पॅसेज यामध्ये येणारा महत्वाचा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन या प्रश्नाचं उत्तर मनाने लिहावं लागतं म्हणजे आपलं आपल्याला तयार करून लिहावं लागतं ते पॅसेजमध्ये नसतं पण हा विद्यार्थ्यांना प्रश्न खूपच अवघड जातो तर हा प्रश्न नेमका कसा सोडवावा म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील ते आज मी तुम्हाला सांगणार आहे हॅलो गाईज वेलकम मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मुलांना आपण सध्या परीक्षेच्या दृष्टीनं सर्वांना सोपे जातील अशा प्रकारचे सर्व प्रश्न कसे आपण लिहायचे ते आपण पाहत आहोत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन कसा सोडवायचा अतिशय कमी वेळेत आणि अतिशय महत्त्वाच्या मी तुम्हाला पाच टिप्स देणार आहे या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या आणि समजून घेतल्या तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे आउट ऑफ गोन्स मिळतील केवळ याच प्रश्नाचे आउट ऑफ गुण मिळणार नाहीत तर तुम्हाला रायटिंग स्किलसाठी सुद्धा कशा पद्धतीनं तुम्ही सेंटेन्सेस तयार केले पाहिजेत हेही तुम्हाला या व्हिडिओमधनं आपोआपच समजून येईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण टिप्सला सुरुवात करूया पहा स्टुडंट्स पहिली जी आपली महत्वाची टीप आहे ती म्हणजे प्रश्न समजून घ्या ओके okay, स्टुडंट्स जे दिलेले प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमका प्रश्न कसा आलेला आहे आणि त्यामध्ये नेमकं का आपल्याला काय विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला पाहायचं आहे त्यामधला कीवर्ड कीवर्ड लक्षात घ्यायचा आहे कसं तर ते आपण बघूया जसा इथं प्रश्न दिलेला आहे डू यू लाईक like गेम्स मी म्हटले प्रश्न समजून घ्या तर बघा प्रश्नामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात बऱ्याच वेळेला प्रश्नामध्ये एक व्हर्बल क्वेश्चन असतो ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस किंवा नो लिहिता येतं असा व्हर्बल क्वेश्चन आता तुम्ही म्हणाल कसा ओळखायचा बरं हा व्हर्बल क्वेश्चन काही जणांना ओळखता येत नसेल तर लक्षात घ्या हे तर माही माहिती आहे तुम्हाला सर्वांना की प्रश्नाची सुरुवात कुठल्या तरी डब्ल्यू एच वर्डने असते जनरली मग जर डब्ल्यू एच वर्डने सुरुवात नसेल तर ती कुठल्या तरी अशा प्रकारच्या डू असेल हॅव असेल व्हीलवूड असेल अशा प्रकारच्या कुठल्या तरी हेल्पिंग व्हर्बने सुरुवात असते म्हणजे डब्ल्यू एचचा चा शब्द न येता अशा प्रकारे दुसराच कुठल्या तरी शब्दाने जर सुरुवात असेल तर तो प्रश्न तुमचा व्हर्बल क्वेश्चन असेल जसं इथं डुने आलेली आहे सुरुवात तर हा व्हर्बल क्वेश्चन असणार आहे आता इथे दुसरा प्रश्न विचारलाय वाय म्हणजे बघा दोन प्रश्न आहेत हा वाय आहे म्हणजे हा डब्ल्यू एचचा चा प्रश्न आहे पहा म्हणजे प्रश्न आपण समजून घेतोय पहिला व्हर्बल क्वेश्चन आहे दुसरा डब्ल्यू एच आहे आता अशा प्रकारचे प्रश्न आले तर उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सो मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे तुम्हाला हा आवडत असेल तर निश्चित तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दररोज मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला टाकत असते आता एक्झाम येत आहेत यासारख्या वेगवेगळ्या क्वेश्चन वाईज सगळ्या प्रश्नांच्या टिप्स मी तुम्हाला देत राहणार आहे तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब क चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स नक्की मिळतील आणि वेळेवर तुम्हाला अभ्यास करता येईल तर पहा आता आपण मी म्हटल्याप्रमाणे हे प्रश्न प्रथम ओळखून घेऊया कीवर्ड शोधायचे आहेत जसं की इथं गेम्सवर प्रश्न विचारलाय बघा कीवर्ड असणार आहे आपला गेम्स दुसऱ्या प्रश्नात कीवर्ड बघा डू यू लाईक रिडिंग स्टोरी बुक्स सो आपला इथं कीवर्ड असणार आहे रीडिंग स्टोरी बुक्स म्हणजे आपल्याला स्टोरी बुक्स वाचायला आवडतं का हा आपला प्रश्न असणार आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्याला सर्वात प्रथम प्रश्न समजून घ्यायचा आहे कीवर्डच्या मदतीनं म्हणजे काही महत्त्वपूर्ण शब्दांच्या मदतीनं आता ह्या वर्बल क्वेश्चन आला आणि हा डब्ल्यू एच आला तर आपण उत्तर कसं लिहायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत आता टीप नंबर टू व्हर्बल क्वेश्चनचे आन्सर प्रथम लिहा बरेचसे विद्यार्थी व्हर्बल क्वेश्चन आलेला असतो त्यांना समजतो परंतु प्रश्नाची उत्तरं मागे पुढे लिहितात तर पहिले प्रथम व्हर्बल क्वेश्चन नीट समजून घ्या आहे का आणि असेल तर त्याचं पहिले उत्तर लिहा जसं की बघा डू यू लाईक गेम्स अँड वाय इथे प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला गेम्स आवडतात का पहा आता कशा पद्धतीनं व्हर्बल क्वेश्चनचा आन्सर लिहिलेला आहे पहिले तुम्हाला यस किंवा नो लिहायचं आहे शक्यतोवर यसमध्येच उत्तरं लिहा नो लिहिलं तरी चालत असतं काही प्रॉब्लेम येत नाही परंतु यसचं उत्तर लिहावं पॉझिटिव्ह उत्तर लिहावं तर त्यासाठी आपण समजा असं लिहिलं मी डू यू लाईक गेम्स यस कॉमा द्यायचा आहे त्यानंतर आय लाईक गेम्स पहा ह्या फक्त यूचा मी सिम्पली आय केला आहे लाईकला लाईक ठेवलं आहे कारण हा प्रेझेंटेन्स आहे एस सी एस पण नाही डज असलं असतं तर आपण इथे लाईक्स केलं असतं म्हणून मी इथे आहे यस आय लाईक गेम्स ओके okay, हे झालं आपलं व्हर्बल क्वेश्चनचं आन्सर तुम्ही नो लिहिलं तर असं लिहावं लागेल नो कॉमा आय डोंट लाईक गेम्स नकारात्मक लिहिलं तर मात्र डोंट शब्द घ्यावाच लागतो जे विद्यार्थी बिगिनर्स आहेत ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी कच्चं आहे त्यांनी तर अजिबात नकारात्मक आन्सर लिहू नका डोंट नाही लिहिलं तर मग उत्तर चुकतं त्यामुळे यसचंच आन्सर लिहा आणि ही पद्धत पाठ करून ठेवा या मेथडनी तुम्हाला आन्सर लिहायचं असतं यस आय लाईक गेम्स आता यातल्या डब्ल्यू एच वाय त्यांनी विचारले की वाय गेम्स का आवडतात तर वायचं उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सो so, स्टुडंट्स आता बघूया आपण पुढची टीप आता पहा जर समजा आपल्याला नेक्स्ट टीप सांगितलेली आहे ती कशा पद्धतीची आहे टीप नंबर थ्री सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे सो so, टीप नंबर थ्री आहे आपली अवॉइड प्रेझेंट कंटिन्युअस शक्यतोवर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये उत्तर लिहू नका ओके प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये उत्तर शक्यतोवर लिहू नका तर मग कोणता टेन्स वापरायला हवा आपण तुम्हाला पॅसिवची रचना येत असेल तर ती पॅसिवची रचना तुम्ही इथे वापरू शकता किंवा सिम्पली तुम्ही यूज करा सिंपल प्रेझेंट और सिम्पल पास्ट काळानुसार काळानुसार हे लक्षात घ्या म्हणजे प्रश्नातला काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्यानुसार उत्तर लिहावं लागतं पण प्रेझेंट कंटिन्युअस शक्यतोवर वापरू नका त्यानंतर टीप नंबर फोर फोर टीप आहे बघा टेन्स लक्षात घ्या जो प्रश्न दिलेला असतो त्या प्रश्नात कोणता टेन्स आहे आणि त्याच टेन्समध्ये उत्तर लिहा टीप नंबर फोर टेन्स लक्षात घ्या आणि टेन्सनुसार उत्तर लिहा जसं की पहा प्रश्न दिलाय मी इथं लिहिलाय डीड यू डीड यू रीड अ स्टोरी बुक तू स्टोरी बुक वाचली होती का तर यस आय रेड स्टोरी बुक आता मी इथं पास्ट टेन्स वापरला आहे आय रेड स्टोरी बुक किंवा तुम्हाला प्रश्न विचारला आहे डीड यू प्ले क्रिकेट तू क्रिकेट खेळला होता का यस आय या यूचा आय प्लेचा प्लेड आय प्लेट क्रिकेट सो इथे मी पास्ट टेन्स वापरला आहे कारण प्रश्न आहे पास्ट टेन्समध्ये इथे डीड आहे म्हणजे हा पास्ट टेन्समध्ये आहे तुम्ही जर इथं आय प्ले क्रिकेट लिहिलं तर तुमचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक होईल त्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक करायच्या नाहीत आणि तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडणार नाहीत तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स दिसल्या की तुमचे मार्क्स कमी होतात सो तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे काळ पाहायचा आहे काळ पाहिल्याशिवाय उत्तर लिहू नका त्याचबरोबर पुन्हा पाहूया पुढे आपण आता टिप नंबर फाईव्ह पहा मुलांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युअल कसं लिहायचं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार आहे सो टीप नंबर फाईव्ह बघा टीप नंबर फाईव्ह अशी आहे की सिंपल इझी अँड शॉर्ट सेंटेन्सेस यूज सिम्पल इझी अँड शॉर्ट सेंटेन्सेस खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की खूप लेंधी लँग्वेजमध्ये जर लिहिलं खूप अगदी हार्ड वर्ड वगैरे यूज करून जर वाक्य लिहिले तर मार्क चांगले पडतात तर हा गैरसमज आहे सो सिंपली यूज सिम्पल लँग्वेज शॉर्ट सेंटेन्सेस या मेथडनी जर गेलात तर आउट ऑफ मार्क्स नक्की पडतात तुम्ही सिम्पल लिहिलं तर मार्क्स कमी पडतात हा गैरसमज आहे सो so, मग यूज करा सिम्पल लँग्वेज इझी सेंटेन्सेस करा शॉर्ट शॉर्ट सेंटेन्सेस करा लॉंग सेंटेन्स केलं की ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात सो so, यूज शॉर्ट सेंटेन्स आता पहा एक प्रश्न आणि त्याचं उत्तर मी पूर्ण कशा पद्धतीनं लिहायचं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे यासारखे अनेक व्हिडिओ आपले आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत जसं की बोर्डमधली टॉपरची आन्सरशीट हाँ हा व्हिडिओ तर सध्या खूप व्हायरल होतो आहे स्टुडंट्स तो ज्यांनी पाहिला नसेल तो जरूर पहा कारण टॉपर एक टॉपर विद्यार्थी ज्याला ऐंशीपैकी एकोणऐंशी इंग्रजी विषयात मार्क्स पडले ते कसे पडले आहेत त्यानं पेपर कसा लिहिला आहे आणि बोर्डमध्ये नेमकं आन्सरशीट कशी चेक होते ते मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे ते जरूर पहा ते पाहायला विसरू नका टॉप फाईव्ह टॉप फाईव्ह म्हणजे काय बेस्ट ऑफ फायू म्हणजे काय तर बेस्ट ऑफ फायू काय असतं यावरही आपला व्हिडिओ सध्या ऑलरेडी व्हायरल होतो आहे तर तोही व्हिडिओ पाहायला जरूर विसरू नका अशा अनेक व्हिडिओ महत्त्वपूर्ण आपल्या चॅनलवर आहेत सो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आता पाहूया आपण की नेमका प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचं पूर्ण उत्तर आपण कशा पद्धतीनं लिहायचं आहे वरील पाचही टिप्सचा उपयोग करून पहा मी इथे प्रश्न घेतलेला आहे डू यू लाईक टी अँड वाय सी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे डू यू लाईक टी अँड वाय आपल्याला चहा आवडतो का आणि का असे दोन प्रश्न आहेत आपली पहिली टीप होती पहा so, like की आपण प्रश्न समजून घ्यायचा आहे सो डू यू लाईक टी कीवर्ड पाहायचा आहे आपल्याला टी बद्दल प्रश्न विचारते विचारलेला आहे आता दुसरं आता उत्तर कसं लिहायचं आहे तर आपल्याला शॉर्टमध्ये आन्सर लिहायचं आहे यस्नो टाईपचं पहिले उत्तर लिहूया आपण वर्बल क्वेश्चनचं डू यू लाइक टी मी लिहिलं यस आय लाईक टी पहा आता एकाच प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मी दोन तीन वाक्य यूज केलेले आहेत सो डू यू लाईक टी या एकाच प्रश्नाचं उत्तर मी पहा कसं लिहिलंय आय लाईक टी सिंपल सेंटेन्सेस शॉर्ट सेंटेन्सेस जी मी फिफ्थ टीप सांगितलेली आहे त्या पद्धतीनं काळ पाहिलेला आहे मी डू प्रेझेंट टेन्स आहे काळानुसार मी इथं प्रेझेंट टेन्सच वापरलेला आहे सो so, आपण इथे टेन्स पण लक्षात घेतलेला आहे आपली महत्वाची टीप होती प्रेझेंट कंटिन्युअस वापरू नका माझ्या उत्तरात तुम्हाला कुठेही प्रेझेंट कंटिन्युअस दिसणार नाही सो या पद्धतीनं आपण सर्व टिप्स फॉलो करून उत्तर लिहितोय बघा अजून कशा पद्धतीनं लिहावं म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळतील तर पहा मी असे एका प्रश्नाच्या उत्तरात तीन वाक्य लिहिलेली आहेत तीन ते चार वाक्य शॉर्ट शॉर्ट सेंटेन्सेस एका उत्तरासाठी जरूर लिहा थोडेसे बदल करून थोडेसं त्याशी संबंधित जसं की ती का आवडतो याशी संबंधित मी लिहिलेलं आहे त्यानंतर एक लाईन सोडा अतिशय महत्वाची गोष्ट असते की ज्यावेळेस पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन सोडवाल त्यावेळेसचं उत्तर जे आहे तुमचं ते पाच ते सहा ओळींमध्ये कमीत कमी यायला हवंय तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात सो so, पहिल्या प्रश्नाचं था उत्तर झाल्यावर वन लाईन सोडा त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहा आय लाईक टी बिकॉज व्हायचं उत्तर लिहितोय आपण आय लाईक टी बिकॉज मला चहा आवडतो कारण इट मेक्स मी फ्रेश इट स्टिम्युलेट्स इट गिव्ज अस एनर्जी इट इज हेल्दी पहा अशा प्रकारचे का आवडतात याचे मी इथे तुम्हाला चार पाच कारण दिलेली दिसतात पाच कारण मी त्याच्यात लिहिलेली आहेत म्हणजे बघा याच पद्धतीने तुम्हाला उत्तर जे आहे ते लिहायचं आहे म्हणजे तुम्ही जर वाय किंवा दुसऱ्या प्रश्नाचं डब्ल्यू एचं आन्सर लिहित असाल तर तेही तुमचं या पद्धतीनं एक कमीत कमी चार वाक्य असलेलं असं यावं म्हणजे वरचे दोन तीन वाक्य आणि खालचे चार वाक्य असे तुमचं सहा सात वाक्य तयार होतात वाक्य म्हणते आहे मी तुमच्या स्वतःच्या लाईन्स कृपया मोजू नका तर तुम्हाला अशा पद्धतीनं तेवढे वाक्य लिहायचे आहेत मी खूप शॉर्ट सेंटेन्सेस लिहिलेले आहेत कदाचित यापेक्षा थोडंसं लॉंग सेंटेन्स होऊ शकतात पण याच मेथडने तुम्ही जर आन्सर लिहिलं तर डेफिनेटली तुम्हाला दोनपैकी दोन मार्क्स मिळतात तर मुलांना व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे तुम्ही आजपर्यंत लाईक पण नक्कीच केलेलं असेल तर नक्कीच चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या यापुढच्या अशा अनेक क्वेश्चनच्या क्वेश्चन वाईज टिप्स मी तुम्हाला देत राहणार आहे सो so, व्हिडिओ पाहत चला आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा थँक्यू स्टुडंट्स थँक यू फॉर वॉचिंग थँक्यू सो मच